खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। साहेब गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णे जामणे, माझी आई माझं महाविद्यालय अंतर्गत जागर श्री शक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या प्रयत्नाने हा यशस्वी कार्यक्रम होतोय असे दादासाहेब संजयराव गरुड पक्षातले अध्यक्ष भैयासाहेब श्री डी के पाटील सरोजनीताई प्रमिलाताई विजयाताई कल्पनाताई मंगलाताई कल्पिता पाटील योगेश दिसले संदीप पाटील डॉक्टर नितिन पाटील अरविंद मानकर ज्योतिताई रेहान सोनवणे कैलास पाटील प्रदीप लोटे नामदेवराव चौधरी माझ्या संघटनेतले सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी। सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आज तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि उत्साह बघून मला मनापासून आनंद आणि समाधान वाटते। मला एकच गोष्ट विचारायची की संस्था फक्त मुलींची आहे का? मग फक्त युवती उपस्थित आहेत? युवकांना मागे बसवलंय म्हणजे आज मुली पुढे आणि मुलगे मागे। मुलांवर अन्याय करू नका हो, पुढच्या वेळेस 50% मुली आणि 50% मुलं असं करा अशी माझी विनंती राहील। मी मगाचपासून या कॉलेजमधला उत्साह बघते, मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत। सगळ्यांचे उपास चाललेत का नाही? अरे तुम्हाला नाही विचारते, त्यांना विचारते। सगळ्यांचे उपास चाललेत का? आणि गरम पण जरा जास्त होत आहे। हा ऑक्टोबर हीट गैरा त्रास होतोय काय? हा महिलांनो, पेट्रोल डिझेलचा भाव गैरा त्रास आहे का नाही? गच्ची कशाला गच्ची म्हणता? अच्छा इथे गच्ची म्हणता? पेट्रोल डिझेलच्या भावाने गच्ची गच्ची वाढली? पेट्रोल डिझेलच्या भावाने गच्ची वाढली का नाही? आमच्याकडे गच्ची, अरे इतके शिक्षक झालेत मला कळेच ना काय ऐकावं। मग मी तेच म्हणले ना, पेट्रोल डिझेलचे भाव गच्ची झाले। हा आमच्याकडे गच्चीला काय म्हणतात माहिती का? गच्चीचा अर्थ काय? टेरेस, करेक्ट। माझ्या मतदारसंघात लोक ऐकत असतील तर म्हणत असतील काही भाषण करायला लागली बाई बाहेर जाऊन। आता त्यांना कळू द्या गच्ची म्हणजे खूप। आता उन्हाळा पण गच्ची झालाय, पाणी नाहीच आहे, आता त्याला काय म्हणायचं? काहीच नाही, दुष्काळ गच्ची झालाय। बघा आता भाऊने बरोबर सांगितलं, मी गेले 4 दिवस, आज 4th दिवस आहे, आज जळगाव जिल्ह्यात आहे। अतिशय प्रेमाच्या वातावरणात हा कार्यक्रम आणि हा प्रवास झालेला आहे। मी रवींद्र भैयांना 4 दिवस एवढा चांगला दौरा, अरे फोटोग्राफर भेट जाव यार, मी तशीच दिसते रोज आमच्या पोरींना कधीतरी दिसते, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्यांना शक्य असेल बसून घ्या म्हणजे मला मुलींशी बोलता येईल। ओके सगळे प्लीज इकडचे पण। हा बैठो यार, कुछ नाही, तुमको ब्रेकिंग न्यूज नाही देने वाली, बैठ जाओ आराम से। मला मनापासून आनंद वाटतो की या 4 दिवसामध्ये मला गैरा शब्द कळला, मला कच्ची शब्द कळला,
आणि तुमच्या सगळ्या सुखदुःखाच्या मध्ये चार दिवस मला इथे येण्याची संधी मिळाली. रवींद्र भैयांनी अतिशय नियोजनबद्ध चार दिवस कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान मला या तालुक्याच्या समोर जिल्ह्याच्या समोर जे दिसतंय ते म्हणजे दुष्काळाचं सावट. आज महाराष्ट्रामध्ये 50 तालुके असे जिथे एकही थेंब पाऊस पडलेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करते की महाराष्ट्रात तातडीने दुष्काळाची अनाउन्समेंट लवकर करा. महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे दुष्काळ आहे का नाही? पत्रकारांनो बघा काय पोरं बोलत आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. दुष्काळ आहे का नाही? किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसांनी पाणी येत. माझ्या अकाउंट वर एवढंच लाईव्ह करू. चला आपण माननीय मुख्यमंत्र्यांना माझ्या फेसबुक वरून लाईव्ह करूया. माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते आणि तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. आणि पत्रकारांनो बघा तुमच्या समोर चाललेला आहे मुख्यमंत्र्यांचा लाडका काय शब्द आहे, पारदर्शक. पारदर्शकपणे सगळं आमचं काम चाललंय बरोबर. हा चला निलेश भाऊ अभ्यास करून सांगतो. ऑल रेडी? येस, एकदम जोरदार येस. अच्छा नाही ना दुष्काळाची आईला त्रास होतो ना. आज मी या शेंदुर्णीच्या मेळाव्यातून, अरे कितना टाइम लग रहा है, कव्हरेज आहे, 4G आहे इथे. नाही माझ्याकडे माझं झालं ना, माझा कुठे अकाउंट माझ्यावरनं करत. थांबा थांबा थांबा, एकच मिनिट. आज मी या व्यासपीठावरनं शेंदुर्णी जळगाव मधून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून नम्र विनंती करते की या राज्यामध्ये फार मोठा दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे तातडीने आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही दुष्काळ जाहीर करावा अशी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी नम्र विनंती करते. मला सांगा पाण्याचा अडचण आहे का नाही? या भागामध्ये दुष्काळ आहे का नाही? किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसातून एकदा पाणी येत? एक मिनिट, एका वेळेस एकेकाचं घेऊया. किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसातून एकदा. महाराष्ट्रात दुष्काळ आहे का नाही? माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करायची की दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा. बरोबर. मला सांगा मुलींनो की दुष्काळाचा त्रास तुमच्या आईला होतो, तुमच्या वडिलांना होतो, तुम्हाला होतो. पीक काही पिकत नाहीये, घरात अडचण येते, तुमची फी भरायला अडचण येते. म्हणजे आपला महाराष्ट्र अडचणीतून चाललाय ना. आता आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या दुष्काळावर मात करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी एक छोटासा प्रयत्न केला, 4 दिवस मी ऐकते, 4 दिवसामध्ये मी एकही सत्कार घेतला नाही. याचं कारण महाराष्ट्र आज अडचणीत आहे, सत्कार घेण्यासाठी काही चांगलं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज या संस्थेने मला एक झाड दिलं. ते झाड कुठे गेली ती मुलगी, तुझं नाव काय बेटा? वैशालीनी झाड घेऊन आली होती. वैशालीला मी सांगितलं तुझ्या संस्थेने मला झाड दिलंय, हे माझ्या वतीने मी हे झाड वैशालीला दिलेलं आहे आणि वैशालीनी त्या झाडाचं चांगलं संगोपन करायचं आणि त्याला आपल्या मैत्रीचं नाव द्यायचं. ओके, थँक्यू वैशाली. पण मला खरंच या अवघड परिस्थिती असताना एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला एवढीच विनंती करते की मी आज तुमच्याशी काय बोलण्यासाठी आले. तुम्हालाही वाटत असेल की आता ताई आली आहे, ही काय आपल्याशी बोलणार आहे. महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महिला काय म्हटल्या मला की पेट्रोल डिझेल
महिला काय म्हणतात, पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरचा भाव काय झालाय? गच्चीवर झालाय. गच्ची म्हणजे अरे फेसबुक वाले सगळे खानदेशी नाही आहेत, गच्चीवर म्हणजे काय? खानदेशामध्ये ताई सांगतायत काय म्हणतात, गच्ची म्हणजे फार वाढलाय पेट्रोलचा भाव आणि सिलेंडरचा भाव, सगळ्याच गोष्टीचे भाव आता वाढत चालले, वाढत चालले. त्याचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतो? महिलांना, सामान्य जनतेला होतो. आणि त्याच्यामुळे हा संवादात माझी एवढीच अपेक्षा आहे की मी तुमच्याकडून, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करते तेव्हा मी दरवर्षी महाराष्ट्राचा दौरा करते आणि या दौऱ्यातून तुमच्या सगळ्यांची भेट घेते आणि त्या माध्यमातून तुमचे काय प्रश्न आहेत, काय अडचणीतून तुम्ही चालला हे समजून घेण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी मी आले. त्याच्यामुळे मी फार वेळ बोलणार नाही. तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारा. तुमच्या मनातले काही सामाजिक असतील, काही राजकीय असतील, बाग्यातील महिलांनी काहीतरी मला विचारावं, सांगावं, तुम्हाला जे काय तुमच्या मनात येईल त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपल्या मन मोकळेपणे गप्पा येते. त्याच्यामुळे ज्याला विचारायचं त्यांनी उचला. कोण विचारणार पहिला प्रश्न? हॅलो मॅम, माझं नाव किरण पाटील आहे, मी लोहारावरची आली आहे. आम्ही हा बोल बेटा ऐकते. बोल बोल हरकत. बोला बोला बोल बेटा ऐक, तुम्ही सांगा मला काय आम्ही या ठिकाणी शिक्षणासाठी येतो, पण आमच्या इथून शासनाच्या नियमानुसार 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवा आहे, परंतु आमच्या इथून शेंदुर्णीला यायला एकही बससेवा उपलब्ध नाही आहे. तर आमची अशी विनंती आहे की तुम्ही बससेवा ही सुरू करावी. कुठून कुठे बेटा? लोहारा ते शेंदुर्णी. माझी विनंती राहील कुठल्या तरी शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी, तुमची जे जे आहे त्याची लिस्ट करून घ्यावी. तुमचे संस्थेने अनेक वेळा डेपो मॅनेजरला पत्र दिलेलं आहे, विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी त्या खेड्याखेड्यातली दिलेली आहे. जोपर्यंत आपलं सरकार होत तोपर्यंत बस सेवेची अडचण होती का? अडचण या 4 वर्षात जाणून बुजून आपल्या संस्थेंना केल्या जात आहेत. हो आ माझ्यासारख्या अनेक संस्था चालकांपुढे हे प्रश्न आहे. जाणून बुजून काँग्रेस राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थांमध्ये हा त्रास डेपो मॅनेजर पासून राजकारण्यांपासून सुरू आहे. तुझे बरोबर आहे का? स्थानिक आमदार कोण आहे? बेटा मी तुझ्या वतीने, मी स्वतः तुझ्या वतीने तुझ्यासाठी या स्थानिक आमदारांना पत्र लिहीन आणि तुझी बस चालू करण्यासाठी जरूर प्रयत्न करीन, प्रत्येक मुलीला कर, आणि त्या पत्राची कॉपी तुला पाठवीन. तुझे डिटेल्स घ्या, गिरीश महाजनांना पत्र करू, नाही तर ट्विट ह्याच्यावर ट्विट करा ना. होय ट्विट करा गिरीश महाजनांना, तिच्याकडून रीड लगेच करा, तिच्याकडून डिटेल्स घ्या आणि ट्विट करा लगेच. माझा अजून दुसरा एक क्वेश्चन आहे, माझ्या भाऊचं एज्युकेशन लोन होतं. बेटा वरती धर्म आहे बेटा. पप्पा हे कर्जबाजारी असल्यामुळे, म्हणजे त्यांची थकबाकी दर असल्यामुळे त्याचं एज्युकेशन लोन देण्यासाठी बँकवाले नकारता आहेत, तर पप्पांनी सावकाराकडून पैसे व्याजाने काढून ते त्याची फीज भरली आहे, तर बँकवाले पप्पा थकबाकी दर असल्यामुळे लोन देत नाही. काय शिकतोय तुझा भाऊ? हॉटेल मॅनेजमेंट. कुठे शिकतोय? मुंबईला. मुंबईला कुठल्या कॉलेजमध्ये? डीवाय पाटील. डीवाय पाटील. आता परत फीची अडचण येते. हो तिचा नंबर लिहून घ्या, मी डीवाय पाटील जे संस्था चालक आहे त्यांच्याशी मी बोलते तुझ्या भावाच्या. थँक यू सो मच. तुझे वडील काय करतात बेटा? शेती. कोण मुलगी आहेत का प्रश्न विचार? हा येस मॅम, माझं नाव क्या किया है? नाही ते तुमचं नाटक सादर करायचं होतं, पण ते सरांनी नाही सांगितलं. परत असा कार्यक्रम नको करूया, आम्ही फक्त तुमचं ते गाणं आणि तुमचं नाटक बघायला येईन स्पेशल. सांग बोलो.
तुम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री आहात तर असं कोणी तुला सांगितलं? मला प्रश्न येतो, म्हणजे मी विचारतो तुम्हाला तसा प्रश्न आहे, तर तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हटले तर असं चालेल का? नाही असं मी विचारतो तुम्हाला. काय विचारतो? की मी उमेदवार आहे का नाही? महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री आहेत, तर तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री उमेदवार म्हटले तर चालेल का? नाही मला नाही चालणार. तेच म्हटलं आधी मी. अन्न आहे तुला मी. तुझं नाव काय? सचिन विक्रम. सचिन, मी तुला आकाश म्हणलं तर चालेल का? नाही. मग मला कसं चालेल? असं कुछ भी यार, तुम भी कुछ भी बोल रहे हो. मी तुला समजवून सांगते की तुम्हाला सगळ्यांना नागरिक शास्त्र सगळ्यांना कळत का? सगळ्यांना येत. जो खासदारकीचं इलेक्शन लढतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो का? त्याच्यामुळे मी पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागच्याच आठवड्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिकीट मागितलेलं आहे. तर लोकांनी आशीर्वाद आणि निवडून दिलं तर मी लोकसभेची खासदार म्हणून निवडून जाणार. करेक्ट. त्याच्यामुळे मी इथे महाराष्ट्रात कशी राहणार? मी काम करायला इथे येणार, पण मी निवडून तिकडे जाणार. चलो, काय महिलांना पण विचारायचं असेल तर चालेल. बहुत गच्ची में है आपल्या सगळ्या महिला. सगळी महागाई झाली आहे, पेट्रोल डिझेल उन्हाळा दुष्काळ सगळं गच्ची में. मॅडम गच्ची झालंय सगळं. मॅम माझा असा प्रश्न होता की आपले माननीय शरद पवार यांनी पाहतर कर्जमाफी दिली होती शेतकऱ्यांना, पण ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती लागू करण्यात आली होती. नाही नाही नाही, लागू झालेली नाही. नाही नाही बेटा, तर यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही नाही, आदरणीय पवारसाहेब आणि माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा 72,000 कोटी रुपयाची कर्ज माफी झाली होती. माफी दिली? नाही नाही दिली होती, तेव्हाला नाव घेऊ काही दिलं नव्हतं. ह्या आजच्या सरकारने छत्रपतींच्या नावाने कर्ज माफी दिली, पण त्याच्यात कर्ज माफी झालीच नाही, फक्त कागदपत्र झाले आणि काही केलं नाही. कागदपत्र जमा केले गेले होते पण ती देण्यात नव्हती आली. दिलीच नाही, त्याचा मी निषेध करते. त्याच्यासाठी मी आंदोलन केलं. आपल्याला काय बोलायचं? माझं म्हणणं आहे त्याचा मी निषेध करते. ह्या सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या शेतकरीची फसवणूक केलेली आहे, हा माझा या सरकारवर आरोप आहे. फसवलंय त्यांनी लोकांना. आणि मॅडम एक विचारायचं होतं, आता तुम्ही इतक्या सभेमध्ये म्हणजे भेटतायत वगैरे, तर तुम्ही महिलांकडून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काय प्रश्न मांडणार आमच्या सर्व महिलांकडून? लोकसभेमध्ये सगळ्यांसाठी प्रश्न मांडते. महिलांकडून तुम्ही एक म्हणजे असा कोणता प्रश्न येणार आहे हेच मी तुला विचारायला आले की तू मला सांग की मी तुझ्या वतीने काय मांडू. तू म्हणशील तो प्रश्न मी संसदेत मांडेन. मॅडम स्त्री भ्रूण हत्या किंवा महिला नम्रता कौतिक भुई. नम्रता कौतिक भुई बोल. मॅडम महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे असं सांगतात, पण ते लागू करण्यात आलेलं आहे का आतापर्यंत? तुम्हाला तरी काय वाटतं त्याच्यावर? नाही नाही, तुला काय प्रश्न विचारायचा संसदेत? मॅडम 50% आरक्षण म्हटलं जातं की देण्यात आलेलं आहे, पण ते देण्यात नाही आलेलं आहे. 50% आरक्षण दिलेलं आहे, लोकप्रतिनिधी निवडून येतात, पण बऱ्याच वेळा त्यांचे नवरेच काम बघतात असं खूप महिलांना. हो ना मॅडम, तेच ना. त्याच्यामुळे त्याच्यात बलून ते लागू करण्यात नाही येते ना. दाखवलं जात आहे की हे 50% झालेलं आहे, पण ते त्याच्यामुळे तुझं म्हणणं आहे की महिलांना मोकळीक दिली पाहिजे, त्यांनी आपापले निर्णय घेतले पाहिजेत, नवऱ्यांनी त्याच्या ढवळाढवळ केली नाही पाहिजे, हा मुद्दा मी मांडला पाहिजे. करेक्ट. सगळे नवरे ऐका, इकडे ऐका जरा काय आमच्या पोरी म्हणत आहेत. हॅलो हॅलो ताई. येस, एक मुलगा नाही का प्रश्न विचारायला अजून कोणी? हा सांगा, बोल बेटा. ताई माझा प्रश्न काय? काजल रामदन गोडके. काजल बोलो. काजल माझा प्रश्न असा आहे की महिलांना कायदे व नियम बाबत कलम असे माहीत झाला पाहिजे. महिलांवर इथे बसलेल्या सर्वांना माहीत असेल की महिलांवर किती अत्याचार, बलात्कार किंवा हुंड्यासाठी निर्गुण हत्या, तर याचं कारण हेच आहे की महिलांना कलम व कायदे माहीत नाही. काजल अतिशय चांगला मुद्दा तू मांडलायस. महाराष्ट्रामध्ये तुमचे कायदे आणि अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत,
आणि याच्यासाठी सरकारी कुठलाही सरकार असू दे ते काम करतच असतं, पण हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. ज्या संस्थेमध्ये मी काम करते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, त्याच्यात आमचा एक ग्रुप आहे जो कायदा सगळ्यांना समजून सांगतो. जर तुमच्या संस्था चालकांची परवानगी असेल तर मी टीम इथे पाठवते आणि टीम तुम्हाला मुली नाही मुलांना पण कायद्याचा नियम असला पाहिजे. काय प्रश्न फक्त मुलींचे नाहीये, तुमच्या सगळ्यांसाठी मी कायदे नियमाचा ह्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे काय ते ट्रेनिंगला पाठवेन. ताई माझं म्हणणं असं होतं की शैक्षणिक अभ्यासात कलम व कायद्यांच आलं पाहिजे काय. हा व्हेरी गुड सिच्युएशन, तुझं म्हणणं शिक्षणातच घातलं पाहिजे. व्हेरी गुड आयडिया, व्हेरी गुड आयडिया. आता कळलं मी का करते हा युवा संवाद, मला नवीन आयडियाज मिळतात. थँक्यू, व्हेरी गुड सजेशन काजल ना. हॅलो हॅलो मॅडम, प्रश्न विचारता का दम देते? हा प्रश्न विचारते. ताई मी एकुलती गावची नागरिक आहे. आमच्या एकुलती गावामध्ये धरण मंजूर झालेलं आहे पण त्याचं कामगिरीच बहुमाजन करताच नाही. याच्यापुढे बी खोल्या सुद्धा मंजूर झालेल्या ऑनलाईन, एक बी पण खोली मजुरापर्यंत पोहोचली नाहीये. कोणतंच काम आमच्या एकुलती गावात कोणतंच काही काम केलेलं नाही आजपर्यंत. एक बी काम आमच्या एकुलती गावात गिरीश भाऊ महाजन यांच्या याच्यातून एक बी काम झालेलं नाही. मी विचार करते आता याचं उत्तर मी काय देऊ. मला असं वाटतं की ती मुलगी म्हणली तसंच आणि तुम्ही म्हणला तसंच की तुमच्या तुमच्या वतीने तुमची परवानगी असेल तर मी श्री गिरीश महाजन यांना एक पत्र लिहिते. बाबा मी या भागात आले होते, मला अशा काकू भेटल्या आणि त्या काकूंचं म्हणणं आहे. गिरीश भाऊ महाजनशी सुद्धा मी 2 वेळा बोललेली आहे ताई की तुम्ही आम्हाला मत मानता पण आमचं अंबाडी धरण नक्त पावशारा तुम्ही करता नाही. आमच्याजवळून तुम्ही मत मानता पण आमचे काम करता नाही आणि तुम्हाला मत कस काय द्या. मी पण काय काही लोक काय ताई पैसे खाता आणि विकलेले जाता आणि त्यांना मत देता. असं ठरूया का या सभेमध्ये की आज नंतर कोणीही पैसे घेऊन तुमच्या दारात आला? ताई माझ्या दारी एक बी माणूस पैसे घेऊन येत नाही. तुम्ही दादाला विचारा, संजय दादाला. मुलांनो हे तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यापैकी किती 18 वर्षाचे होणार आहेत का आता मतदान करणार आहेत का? माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्हाला पाहिजे त्याला पहिलं मतदार नोंदणी करा. तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मत नोंदणी करा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्हाला जे योग्य कॅन्डिडेट वाटेल त्याला मतदान करा, पण ज्याला कराल तो माणूस चांगलाच असला पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला कुठलाही आमेश दाखवता कामा नये. तुमचं मत हे विकता कामा नाही, तो तुमची ओळख आहे, तुमचा मान सन्मान आहे. करेक्ट. आपण कुणाचे पैसे घ्यायचे नाही, कुणाचं चुकीचं काम करायचं नाही. ओके, लक्षात ठेवा. आणि कोण आलं तर मला सांगा, त्याला पकडू आपण, त्याची कंप्लेंट करू. मॅडम मला बोलायचं. पुढे मॅडम, आम्ही आता 12वी सायन्सला आहे. आता 12वी नंतर आम्ही नीट सीईटीची एक्झाम देऊ. आम्ही नीट सीईटीची एक्झाम देऊ आणि याच्यानंतर आमचे जे मार्क्स असतील, आम्ही ओबीसीचे आणि ज्यांची कॅटेगरी ही कमी याची आहे त्यांचे नंबर एक कमी मार्क्स असताना लागू शकतात. आणि आम्ही ओबीसी असले म्हणजे आमचे जास्त आहे तरीही लागत नाही आमच्या नंबरचे. तुमचा नंबर लागत नाही. हा म्हणजे आमचे मार्क्स हे जास्त असून कॅटेगरीच्या मानाने आम्हाला मागे ढकलला जातो, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो असं. हे कुठल्या भागात असा अन्याय झालाय ते मला सांग. आता सगळ्या ऍडमिशन ऑनलाईन केलेल्या आहेत. ऑनलाईन केलेल्या आहेत, परंतु हे नीट सीईटीची एक्झाम जी आहे ना ती अशी आहे की कॅटेगरीवर ठरवला जातो त्यांचे नंबर. जे कॅटेगरीचे असतात विद्यार्थी त्यांचे कमी याच्यावर MBBSला सुद्धा नंबर लागू शकतो आणि आमचे त्यांच्यापेक्षा जास्त असूनही आमचे BHMS BAMSला सुद्धा लागू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो असं.
तुझा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा मुद्दा मी जरूर शिक्षण मंत्र्यापर्यंत जरूर पोहोचेन आणि आपण चर्चेतून काहीतरी त्याच्यात नक्की मार्ग काढू. प्रत्येकाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे. मॅडम, माझं नाव ऋषाली भागवत चौथे. मी कोल्हे या गावातून इथे शेंदोणीला शिकायला येते, पण आमच्या गावाला बस म्हणजे एकच येते आणि रस्ता चांगला नाही आहे, त्यामुळे बसला येणारा प्रॉब्लेम होतो. तो रस्ता मंजूर झालेला आहे, पण त्याची सुधारणा आज आतापर्यंत झालेली नाही आहे. मी हे जे काही असे स्थानिक मुद्दे ते दादांशी पण बोलते आणि आपण एकत्र पत्र करू याच्या. आणि माझं अजून एक म्हणणं आहे, ह्या ज्या आपल्या भागामध्ये जे स्त्रीभ्रूण हत्या चालू आहे त्या सर्व बंद झाल्या पाहिजेत, कारण मुलींना समाजामध्ये खूप मानाचे स्थान मिळायला हवे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जागर करूया. मी स्वतः जागर जिथे जिथे जाते तिथे हुंड्याच्या विरोधात बोलते, मी महिलांच्या बाजूनी बोलते आणि स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. ओके, हा नमस्ते मॅडम. मला एक प्रश्न असा का सांगायचा आहे तुम्हाला की आमच्या खेडेगावमध्ये मुली या मुलांच्या पेक्षा हुशार आहेत, परंतु काय माहिती का पण हुशार असतात. नाही, तसं नाहीये. त्याचं कारण काय, आमची मुली हुशार असून सुद्धा आमचे पालक जे आहेत ना त्यांचं लग्न लवकर करून देतात. हा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता की तुम्ही पालकांना सांगा की तुमच्या मुली हुशार आहेत, त्यांच्या काहीतरी करण्याची धमक आहे. किती वयामध्ये लग्न करून देतात? आमच्या इथे 10वी नंतर लगेच नवी मध्ये बघायला येतात, पाहुणे घरून घेऊन जातात. काय 9वी? हा वयात 16-17 वर्षी? नाही, 14-15 वर्षामध्येच लग्न करून देतात. काय तर म्हणजे स्थळ चांगलं आलं म्हणून, पण आमच्या मुली हुशार आहेत. अहो, पण 14-15-16-18 वर्षाच्या आत लग्न करणं गुन्हा आहे. मला काय सांगायचं होतं की तुम्ही आवर्जून या पालकांना सांगा की आमच्या ज्या मुली आहेत त्या काहीतरी चांगलं तुमच्यासाठी काहीतरी स्थान प्रस्थापित करू शकतात. महत्त्वाचा मुद्दा आहे. जरूर जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर आपण आपल्या सगळ्यांच्या सोयीने एक तारीख ठरवू, पालकांचा मेळावा लावा. मी स्वतः त्या पालकांच्या मेळाव्याने येईन. धन्यवाद मॅडम. आणि या गोष्टी बंद झाल्याच पाहिजेत. ताई साहेब, माझा एक प्रश्न आहे. अरे मी साहेब नाही, मी फक्त ताई आहे. तुम्ही मगाशी तुमच्या तुमचं नाव काय? हिरो. माझं नाव नितीन गणेश शिंपी. नितीन, हो बोलो. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मागाशी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित करावा. हे मान्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला आहे, पिकंसुद्धा कमी प्रमाणात आली आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व याच्यात शेतकऱ्याची ताळंबळ अधिक प्रमाणात होते, तर आपण यासाठी काय उपाययोजना करू शकतो? एक तर ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे तुम्ही बघताय जगामध्ये तापमान केवढं वाढत चाललंय, आत्ता बघा केवढं तापमान इथे आहे. त्यामुळे तापमानात होणारे बदल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे डेव्हलपमेंट करतो ती ग्रीन झोनची डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि झाडं जास्ती लावली पाहिजे. म्हणजे हे सरकार म्हणतं काय 50 का 60 कोटी झाडं लावली, मला सरकारला एकच प्रश्न विचारले, झाडं लावली माझा इतका विश्वास नाही सरकारी यंत्रणेवर, पण त्यातली किती जगली? मला कुठे रस्त्यावर झाडं वाढलेली दिसत नाही ही एवढी कोटी. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्ट झाडं लावली पाहिजे आणि आपलं आयुष्य आपण सगळ्यांनी थोडं थोडं टप्प्याटप्प्याने त्याच्यात बदल आणून इको फ्रेंडली आयुष्य आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे. थँक्यू मॅडम. माझा एक प्रश्न आहे आणि तो मुलींच्या संदर्भात आहे. तर मुली म्हणतात की कसं विचारायचं? मला नाव काय बेटा? माझं नाव दिशा सुरेश भगत. दिशा, मॅडम मी वाकोडेतून आली आहे. मुलींच्या संदर्भात काही प्रश्न असतात पण मुली विचारत नाही. माझा नॅपकिन विषयी प्रश्न आहे. मुली खेड्यातल्या असून म्हणजे खेड्यातल्या मुलींना ते एवढ्या मागाचं असू शकल्यामुळे ते वापरू शकत नाही आणि शहरात मध्येच ही अजून सुविधा चालू झालेली आहे, तर मग ती खेड्यापर्यंत का पोहोचली नाही असा माझा एक प्रश्न आहे आणि ती लवकरात लवकर तुम्ही पोहोचवा. फार चांगली सूचना आहे. आम्ही आमच्या म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवतोय पॅटचा आणि त्यामुळे मी तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. त्याचा एक मी रिपोर्ट बनवणार आहे आणि तो महाराष्ट्र सरकारला देणार आहे की आमच्याकडे आम्हाला ह्याच्यात एवढं यश मिळालं आहे, हे तुम्ही संपूर्ण देशा राज्यामध्ये करा. फार चांगली आणि महत्त्वाची सूचना. मॅडम, आणि तो प्रश्न
आणि तिचं त्यांचं म्हणणं आहे की आपल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयात राबवलेलं आहे. मॅडम आमच्याकडे अजून काही आलेलं नाही. आम्ही कुठल्या कॉलेज मध्ये बेटा? मी वाकोत रामदानजी जैन माध्यमिक विद्यालय. आपण त्या कॉलेज मध्ये पण करूया. तसं आमच्या मॅडम पण याची काळजी घेतात मॅडम. थँक्यू. व्हेरी ब्रेव्ह गर्ल, तिने एवढा स्वतःहून विषय काढला. व्हेरी गुड. आदरणीय ताई, माझी एकच विनंती आहे, आमचं महाविद्यालय जरी ग्रामीण भागात असलं तरी आमच्या विद्यार्थी आविष्कार स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत पोहोचतात. परंतु सदर आविष्कार पेटंट मिळवण्यासाठी एवढ्या पैशाची तरतूद आमच्याकडून होत नाही, त्यामुळे आम्हाला पेटंट मिळत नाही. तर तरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांकडून याबाबतची तुम्ही तरतूद घ्यावी ही अशा माझ्या तुमची मागणी आहे. मागणी विनंती आहे. हाउ स्वीट. मी मागणी म्हणते ती बिचारी प्रांजळपणे विनंती म्हणते. व्हेरी स्वीट. त्याला माईक द्या इकडे. हॅलो. एकच मिनिट बेटा, दोन तीन प्रश्न एकत्र घेऊया. माझी एवढीच विनंती आहे की खूप उत्सुक आहे ज्यांना मला आज प्रश्न विचारता येणार नाहीत. मला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काय प्रश्न असतील ते लिहून घ्या. मला सगळ्या सोशल मीडिया ट्विटर फेसबुक सगळ्यावर मी आहे, पण मला माहिती इथे इंटरनेटच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न लिहून जर मला पाठवले त्या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला पाठवून देईल. दोन तीन प्रश्न घेऊया जरूर. हॅलो मॅम, एका कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी मुलींना पळवून उचलून आणू, याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठलाही कार्यकर्ता नाही आहे, तो आमदार आहे. आमदार सर, कुठलाही आमदार जर ह्या महाराष्ट्रातल्या लेकींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ ह्या सुप्रिया सुळेचे हिम्मत करून दाखवावी त्याने. दुसरं मला दुःख एका गोष्टीतच वाटतं की जेव्हा समजा तुझ्या कॉलेजमधला बेटा एक मुलगा म्हणला की मुलीला उचलून नेतो, तू कंप्लेन केली, तुझे टीचर काय करतील? त्याला शिक्षा देतील? देतील का नाही? मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की यार जेव्हा एवढं मोठं विधान होतं पोलिसनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. पोलिसचे बॉस कोण आहेत? गृहमंत्री. या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? माननीय मुख्यमंत्री. मी आज एक महिला म्हणून तुझ्या वतीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा न्याय मागते की आज कुठल्याही पक्षातला तो आमदार असू दे, जर तो मुलींना उचलून न्यायची भाषा असेल, ज्याला किडनॅपिंग म्हणतात, किडनॅपिंग म्हणजे हा गुन्हा आहे, त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक शब्द तरी काढायला पाहिजे होता, त्याची इन्क्वायरी तरी लावायला पाहिजे होती. हे दुर्दैव आहे की ह्या राज्याच्या गृहमंत्री जो माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या घाणेरड्या विधानावर एक शब्दही काढला नाही. मी त्याचा जाहीर निषेध करते, पण मी तुला शब्द देते, आज नंतर कुठलाही व्यक्ती जर असं बोलला तर त्याच्यावर ॲक्शन घेऊन. माझ्याच संघटनेतली एक सहकारी आहे रुपाली चाकणकर, सरकार काही करत नाही म्हणून तिने त्याच्यावर केस टाकली आहे. तोंडवारी कोण आपल्याला हात लावू शकत नाही. हॅलो मॅडम, हे बेटी कपसे का? अच्छा तुझा एक गेम तिचा बोल. मॅडम माझा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे आणि लोकसभा आणि विधानसभामध्ये ते का मंजूर होत नाही बॉस? अरे आमचं सरकार होतं तेव्हा आमच्याकडे नंबर नव्हते. आता सरपंचापासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे, कोणी त्यांना थांबवलं? आम्ही 10 वेळा सांगितलंय करा करा, करतच नाहीत. आणि त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं होतं की महिलांना आम्ही लोकसभेत विधानसभेत आरक्षण देणार, अजून निर्णय घेतलेला नाही. आम्ही खूप वेळा त्यांच्या मागे लागलो. हॅलो नमस्कार मॅडम ताई, मी या ठिकाणी प्रथमतः एका महिला खासदाराला या ठिकाणी बघते, त्याबद्दल मी आपले मला उत्तर विचारते सर्वप्रथम. आणि माझा एक प्रश्न आहे तो आहे, मी एक महिला आहे आणि महिला म्हणून एक प्रश्न मला महत्त्वाचा विचार असं वाटतो, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भविष्यात आपलं सरकार आले आणि त्यानंतर सिलेंडरच्या किमतींच्या दरामध्ये कमी होण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहात? तुम्ही परत अर्धवट ऐकू आलं. ताई आमचं तर सरकार आलं तर सिलेंडरच्या किमती कमी होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आणि दुसरा एक प्रश्न ताई आहे, मी एक बीएड टीईटी पात्रताधारक गृहिणी आहे सध्या, तर टीईटी आणि टेट ही परीक्षा मी उत्तीर्ण आहे,
त्या परीक्षांच्या बाबतीत माननीय शिक्षण मंत्री तावडेजी यांना माझा एक मेसेज तुम्ही पोहोचवा अशी माझी विनंती आहे. जे काही प्रोसेस आहे टीईटी आणि टेटची ती फारच गोगलगाईच्या स्पीडने चालू आहे, ती लवकरात लवकर व्हावी आणि जे काही पात्रता शिक्षक आहेत त्यांचं लवकरात लवकर त्यांना नोकरीची संधी देण्यात यावी किंवा परमानंट त्यांना रुजू करण्यात यावे. ही माझा हा माझा एक मेसेज तुम्ही त्यांना पोहोचवा अशी माझी विनंती असेल. तुम्ही जे प्रश्न शिक्षकांच्या वतीने मांडला अतिशय महत्त्वाचा आहे. गॅस सिलेंडरचा तुम्हाला आठवत असेल आमचा सरकार होता तेव्हा 450 रुपये भाव होता, आज 950 आणि घरचा जायचा खर्च केला बघितला तर 1000 रुपया मागे सिलेंडर होते. त्याच्यामुळे मला तुमचं दुःख तुमच्या वेदना या समजू शकतात आणि महागाई तुमच्यासारखी मी एक गृहिणी आहे महिला आहे. हां हॅलो ताई, हुंडाबळी यावर आपण सगळेच जण बोलतो पण मॅडम जेव्हा मी लोहरा गावावर आली माझं नाव पुन्हा मातमाराम कोळी घरामध्ये जेव्हा आई आजारी असताना आणि गावामध्ये वडील दारू पितात, गावामध्ये दारू हा एक एवढा मोठा प्रचंड विषय आहे की प्रत्येक घरामध्ये दारू चालते. 18 वर्षाची मुलं सुद्धा आमच्या गावातील दारू पितात. मी असं म्हणते की आमच्या गावातली दारू बंद व्हायला हवी, कारण माझ्या वडिलांवरून सांगते मी की आमच्या घरामध्ये 28 दारिद्र आहे आणि आम्ही 2 बहीण आणि 1 भाऊ आहे. आम्हाला शिकण्याची फार अत्यंत इच्छा आहे पण हातात पैसा वगैरे नाही. आपल्या दीदीचं शिक्षण थोडं थांबलंय आणि आई आजारी, तिला पोलीस होण्याची इच्छा आहे, शिकायचंय. तिच्या बहिणीला पोलीस शिकायची इच्छा आहे. 1 मिनिट बघा, या मुलीला तुझ्या बहिणीचं नाव काय? तिच्या बहिणीचं नाव दुर्गा आहे. आता दुर्गाची बहीण रडू शकतच नाही. ओके, आणि तिला पोलीस व्हायचं आहे. मी जाहीरपणे एक गोष्ट सांगते की बारामतीला मुलींना पोलीसचं ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही देतो आणि मग मुली पैशा बसतात. दुर्गा तिचं नाव ना, दुर्गाला आम्ही दत्तक घेऊ आणि बारामतीच्या संस्थेत तिला पोलीस होण्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करू. ओके, आणि तुझ्या आईचं काय झालं? बरं, तुझ्या आईची केस मला कशी कळेल? मला काय नंबर आहे? हां, मला नंबर दे तुझ्या आईचं. आज सगळं मी बघ. ओके, आणखी काय शिकते बेटा? 10वीला. आता 10वीचा अभ्यास करायचा. तुझ्या आईची आणि बहिणीची चिंता मी कळली. तू चांगला अभ्यास कर, मला फर्स्ट क्लासमध्ये चांगले मार्क पाहिजेत नाही तर. ओके चालो, थँक्यू. का नंबर ले लो. चलो शेवटचे दोन. हॅलो, मेरे को जाने का है. चलो लास्ट, हिचा नंबर घ्या. हो हो, हिचा नंबर व्यवस्थितपणे घ्या. हिला बारामतीला ट्रेनिंगला घेते बहिणी. पण हाच प्रश्न होता की दारूबंदी आज गावात झाली, बंद झालीच पाहिजे. आमच्या घरासमोर सुद्धा एक दारूचं दुकान आहे. बरं, मला दारूबंदी बद्दल एक माहिती तुम्हाला द्यायची आहे. दारूबंदी जर करायची असेल तर ग्रामसभेमध्ये आपल्याला उभी बाटली आडवी बाटली मतदान घेता येतं. तुमच्यापैकी कुणालाही तुमच्या गावात जर दारूबंदी करायची असेल तो अधिकार तुमच्या सगळ्यांच्या महिलांच्या हातात आहे. तर ग्रामसभा होत नसेल तर तुमच्या शिक्षकांना सांगा ना. तर तुम्ही बघा ही मुलगी काय म्हणते, बोल बेटा. हो, मोहिनी नाव दिलं होती त्यांनी दारूच्या बाटलीला. पण दारू ते म्हणायचे की दारू चालत नाही तर महिलाचं नाव दिलं पाहिजे त्याला. तर त्याने मोहिनी हे नाव ठेवलं आणि ती दारू अजून चालायला लागली आणि दारू पण व्हायचं नावच नाही ठेवत. एवढंच बोलेल की महिलाचं नाव देणं हे त्यांचं अत्यंत चुकीचं आहे आणि ही दारू बंद झालीच पाहिजे, कारण स्त्रीला खूप त्रास मिळतो यामुळे. घरामध्ये दारिद्र असल्यामुळे त्यांना काहीच, म्हणजे मुलींना शिकण्याची सुद्धा इच्छा नसू शकते, कारण त्यांना शिकायचं फार असतं पण त्यांची इच्छा पूर्ण करण्याला घरचे नसतात. त्यांचं लग्न 16-17 वर्षीच करून टाकतात. सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने दारू बंदी करावे आणि मुलीचं शिक्षण हे थोडं हे करायचं आणि शिष्यवृत्त्या
जाऊ भेटत नाही आम्हाला. रविवारी बजार नाही होत आमच्या घरी, कधी जर एक वेळेस मम्मी कधी शेतात नाही गेली तर. म्हणून आज माझी आई सुद्धा आलेली नाही, तिची खूप इच्छा होती पण ती आमच्यामुळे नाही आली. तर बस एवढंच बोलायचं मला. हॅलो मॅडम, मॅडम मी नमस्कार करते तुम्हाला, मी नमस्कार करते तुम्हाला. माझा नातू मी भीक मागून सनी शिकवला, त्याच्या आई वडिलांचा काहीच संबंध नव्हता. तो 2012 पाच ला घरी आहे, त्याचे भीक कम्प्युटर केलं मी. लोकांजून 10-10, 20-20 रुपये, 5-5, 50-50 रुपये जमा करून सनी मी त्याचा सांभाळ केला. तो 4 वर्ष झाले घरी आहे, त्याला 8 महिने झाले काहीच नोकरी नाही, नोकरी सुद्धा मिळून निघाली. भीक कम्प्युटर केला मी त्या मुलाला. भीक कम्प्युटर केलं? हो मी कॅम्प्युटर केलं. मी हात पाच नव्हतो, भीक मागू सनी घरातलं. तो आता पुण्यामध्ये राहतो, त्याला एक टाइम जेवण मिळत नाहीये माझ्या नाताला. काय करतो पुण्यामध्ये? पुण्यामध्ये काहीच नाही, माझा नोकरी शोधतो, नोकरी नाही मिळत त्याला. आपण प्रयत्न करूया. हा प्रयत्न करूया. घरातलं वातावरण चांगलं नसतं आमच्या आल्या सरळ दारू आले लोक आहे ती. माझी हे विनंती आहे मॅडम तुम्हाला सांगणं, हे माझी विनंती आहे. त्याचे आई वडील वागताना त्याला मी 5 वर्षाचा असताना मी वागवलं, त्याला त्याचं शिक्षण पूर्ण केलं, पण त्याला नोकरी नाही मिळत त्याला अजून. माझी एकच विनंती आणि जाहीर मागणी आहे की ज्या भागामध्ये सगळ्या महिलांचं दुःख हे दारूशी निगडीत आहे आणि त्याच दारूचा खप वाढावा असं जर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणत असतील तर ह्याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. ताई साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, आज या ठिकाणी जामनेर तालुक्यातल्या खाण्याकोपऱ्यातले सर्व तरुण आणि जुने जाणते नेते कार्यकर्ते आलेले आहेत. जामनेर पोलीस स्टेशन असेल, पौर पोलीस स्टेशन असेल, इथे गिरीश महाजनांचे फोन गेल्याशिवाय 2 नंबरचे धंदे सुरू होत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हप्ता घ्यायची ताकद पोलिसांची नाही. धंदा बंद करा म्हणून हे पोलीस सांगू शकत नाही. अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव झाले, महिलांनी आंदोलन केले, परंतु अजूनही या तालुक्यामध्ये दारूबंदी आणि सट्टाबंदी पत्ताबंदी झालेली नाही. खरं आहे का? हे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे धंदे हे सुरू झालेले. आणि गिरीश भाऊंच स्वतः पोलिसांना सांगणं आहे की मी सांगेल त्याचा धंदा 2 नंबरचा सुरू होईल. पोलिसांनी फक्त भाजपचे ड्रेस घालायचे बाकी ठेवलेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते म्हणून काही अधिकारी आणि काही पोलीस सरकारचा पगार घेत आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची हुजरीगिरी करत आहेत. खरं का खोटं आहे? मी त्या विषय अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे, मी स्वतः त्याच्यात लक्ष घालते. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, 4:45 वाजलेले आहेत, ज्याला कुणाचा प्रश्न राहिले असतील त्यांनी लिहून मला सगळे प्रश्न पाठवावे, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मी आहे. आज आल्यानंतर आपण सगळे मन मोकळेपणे माझ्याशी बोललात. पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि दुष्काळ जाहीर व्हावा एवढी मी मागणी करून आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. बोला ताई. बोला ताई साहब. ताई साहब सबसे पहले हम हमारे गांव के तरफ से आप मुस्लिम महिलाओं की तरफ से आपका इस्तकबाल करते हैं. महिलांनी जाऊ नये, जागा सोडू नये. ताई प्रश्न ऐकतायत. हॅलो 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 भाई साहब, सबसे पहले हम हमारे गाँव के मुस्लिम औरतों के तरफ से आपका इस्तकबाल करते हैं. आप संसद के मेंबर हो, भाजपा सरकार ने जो हमारे दीनी कानून में 3 तलाक पर बिल पास किया या उस बिल को हम विरोध करते हैं, क्योंकि शरीयत के हिसाब से हमारा जो कानून है वही रहने दे, इसमें टांग अड़ाने की कोशिश न करें. और आशा करते हैं कि आप सत्ता में आए, आप सत्ता में आते हो तो मुस्लिम महिलाओं के लिए क्या करने की सोच रखते हो, और क्या सभी महिलाओं की तरक्की के लिए घर में उद्योग होने की चाहिए, बचत घट के बारे में भी मालूमात देना चाहिए, हमें मालूमात दें, हमारी
करते। महिलांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी ते घेऊन जावं। यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आभाराने कार्यक्रमाची समाप्ती होईल। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं।